माजी आमदार के पी पाटील चेअरमन असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर काही दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला होता. बिद्री कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाच्या चौकशीचे पडसाद आता उमटू लागलेत. काही दिवसांपूर्वी खासदार शाहू महाराज हे बुदरगड तालुक्याच्या आभार दौऱ्यावर होते. त्यावेळी माजी आमदार के पी पाटील यांनी उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत केलं होतं. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील मोर्चावेळी सुद्धा के पी पाटील यांनी सरकारवर कडाडून टीका केली होती. यावरून के पी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर दोनच दिवसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागानं अचानकपणे बिद्री कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची चौकशी केली. या चौकशीमागं राजकीय कारण असल्याची चर्चा सुरू झाली असून आज आमदार सतेज पाटील यांनी 65,000 सभासद असलेल्या कारखान्याची राजकीय सूडभावनेतून चौकशी होणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. मला वाटतं परवा शाहू महाराज खासदार म्हणून भुदरगडच्या दौऱ्यावर होते. तिथं प्रचंड उत्साहात के पी पाटील साहेबांचं के पी पाटील साहेबांनी महाराजांचं स्वागत केले. त्याचे पडसाद उमटले का नाही मला माहीत नाही, परंतु अशा कारवाई चुकीच्या आहेत. हा बिद्री साखर कारखाना 65,000 लोकांच्या मालकीचा, सामान्य शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्याची संस्था अडचणीत आणून कोण राजकारण यामध्ये साधत असेल तर ते दुर्दैव आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील बिद्री कारखान्यावरील कारवाईचा निषेध केलाय. माजी आमदार के पी पाटील यांनी घाई गडबडीत जाऊन खासदार शाहू महाराजांचा सत्कार करणं हे मला देखील आवडलं नव्हतं. याबाबत माजी आमदार के पी पाटील यांच्याकडे मी नाराजी व्यक्त केल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. महाविकास आघाडीकडे के पी पाटील जात आहेत म्हणून 65,000 शेतकरी सभासदांच्या कारखान्यावर छापा टाकण्याऐवजी के पी पाटील यांच्या घरावरच ईडी किंवा इन्कम टॅक्सचा छापा घालायला हवा होता, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. ही जी कारवाई आहे त्याचा सुद्धा मी निषेध करतो. तुम्हाला महाविकास आघाडीकडे के पी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्यांच्या घरावरच तुम्ही इन्कम टॅक्स किंवा ईडी छापा घालायचा हो. 65,000 सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे मला आम्हाला काही आवडलेलं नाही. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. के पी पाटलाच्या मालकीचा दुदंगा बिदंगा कारखाना नाही, हा 65,000 सभासदांच्या मालकीचा आहे. राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी राजकारण यशस्वी होत नाही. ह्या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो, ती करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरे केल्यामुळं सानभूती ज्यादा मिळणार के पी पाटलाला. बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील वेगळ्या वाटेनं जात आहेत असं दिसताच त्यांना रोखण्यासाठी बिद्री कारखान्याच्या डिस्टलरीची चौकशी के पी पाटील यांना अडचणीत आणण्याऐवजी त्यांच्या पथ्यावरच पडताना दिसतीये.